नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाटवडीची झणझणीत अशी आमटी बनवणार आहोत. ही आमटी खाऊन तुम्ही मटणाचा रस्सासुद्धा विसरून जाल याची गॅरंटी मी देते. अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन तयार होते. तुम्ही मात्र व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता ह्या ठिकाणी मी भाजलेलं खोबरं घेतलं आहे, दोन कांदे भाजून घेतले आहेत, अद्रक लसूण कोथिंबीर एक चमचा धने आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे. खोबरं मी किसून भाजलेलं आहे कारण ते मिक्सरमध्ये पटकन वाटल्या जातं. तुम्ही खोबऱ्याला कापून सुद्धा भाजून घेऊ शकतात. या ठिकाणी मी पाटवडीच्या भाजीसाठी वाटण तयार करणार आहे. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यात खोबरं कांदा अद्रक लसूण धने दालचिनी कोथिंबीर टाकून घ्यायची. तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर अतिउत्तम. त्याच्यावर हे मसाले वाटल्यावरती भाजी अजूनही चविष्ट होते. हे मी एक चमचा काळा मसाला घेतलाय, त्याला सुद्धा मी या वाटणाबरोबर वाटून घेणार आहे. कोरडंच वाटायचं आहे सुरुवातीला आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. अर्धा वाटी तरी मी साधारण इथं पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरमध्ये याला फिरवून घेतलेलं आहे. आपलं वाटण आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. इथे मी दोन वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात अर्धा चमचा हळद पावडर घातली, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आता याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा, हळूवारपणे. नाहीतर थोडंसं पण जास्त पाणी पडलं नाही पीठ पातळून जातं. थोडं थोडं करून आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे म्हणजे आपला छान असा पिठाचा गोळा तयार होणार आहे. जसे आपण गव्हाच्या पिठाची कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित एकसारखं होईल. पिठाला जास्त सैलसर नाही ठेवायचं आहे, थोडं कडकच पीठ मळायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता गॅसवरती या ठिकाणी मी कढई गरम केलेली आहे, त्याच्यात मी तीन मोठे पळी तेल घालत आहे. तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे भाजीला तवंग खूप छान येतो. आणि या ठिकाणी मी जो काळा मसाला वापरलेला आहे तो घरचाच काळा मसाला आहे, बाजारामध्ये सुद्धा काळा मसाला उपलब्ध असतो. आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं ते मी या तेलामध्ये घालणार आहे. अशा प्रकारे सगळं वाटण मी तेलात काढून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिट तेलामध्ये याला छान असं परतवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण मसाले घालणार आहोत. इथे मी 2.5 चमचे काळा मसाला घातलेला आहे. आपण वाटण वाटताना 1 चमचा काळा मसाला घातला होता, हे लक्षात घेऊन मी इथे 2.5 चमचे काळा मसाला वापरलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा हळद वापरलेली आहे. आता हे सगळे मसालेसुद्धा मी तेलामध्ये 2 ते 3 मिनिट परतवून घेते आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला उरलेला होता, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी हे मसाल्यात टाकून घेतलं. तुम्ही बघू शकतात किती छान तवंग आलेले आहे. आणि एका साईडला पाणी गरम केलेलं होतं तेच गरम पाणी आता मी ह्या मसाल्यात टाकते आहे. थंड पाणी अजिबात टाकायचं नाहीतर भाजीला छान असं तवंग येत नाही. या ठिकाणी मी 2 ग्लास मोठे पाणी वापरलेलं आहे, पाणी छान असं गरम करून घेतलेलं होतं. अशा पद्धतीने ते या मसाल्यात मी घालून घेतलं आहे पाणी. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता या ठिकाणी मी 5 लोकांसाठी ही भाजी बनवते आहे, त्याच अंदाजाप्रमाणे मी इथं मसाले घातलेले आहेत. आपल्या भाजीला उकळी येईपर्यंत आपण इथं पाटवडी लाटून घेणार आहोत. साठी आपल्याला इथं कोलपटाने लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं कोळा हा पिठाचा चिटकणार नाही, कारण आपण इथं पिठी वापरणार नाही आहोत. फक्त तेलाच्या याच्यावरती आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी एक गोळा घेतला आहे पिठाचा आणि चपाती करतो त्याप्रमाणे आपण इथे हे लाटून घेतलं आहे. अगदी बारीक लाटायचं, सुरीच्या मदतीने अशा पद्धतीने काप करून घ्यायचे. त्याचे बेसनाच्या पिठाचा गोळा अगदी आपल्याला बारीक लाटून घ्यायचा आहे म्हणजे आपली पाटवडी ही पटकन आणि छान अशी पूर्णपणे शिजेल. अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने मी पाटवड्या कापून घेते आहे. पाटाला तेल लावल्यामुळे ह्या पाटवड्या अजिबात चिटकत नाहीत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या या बेसनाच्या पाटवड्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्या भाजीला छान इथे उकळी आली आहे. उकळी आल्यावरती आपल्याला हे सगळ्या पाटवड्या या भाजीमध्ये सोडायच्या आहेत म्हणजे त्या छान अशा शिजतील. उकळी आल्याशिवाय या पाटवड्या आपण भाजीमध्ये सोडायच्या नाहीत हे लक्षात घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा बेसनाचा गोळा लाटून घेतला आणि त्याच्या पाटवड्या करून घेतल्या, त्यासुद्धा मी या भाजीमध्ये सोडत आहेत. अशा पद्धतीने मी या सगळ्या पाटवड्या भाजीमध्ये सोडून घेते आहे. छान अशी उकळी आल्यावरती गॅसचा फ्लेम हा बारीक करायचा आणि पाटवड्या या 15 मिनिट छान अशा शिजू द्यायच्या. हे बघा, आपल्या भाजीला किती छान तवंग आलेला आहे. ही भाजी झटपट होते आणि पाहुणे जर आले तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा, पाहुणेसुद्धा आवडीने ही भाजी खातील. ही भाजी तुम्ही मस्त अशी गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत वाढा, चवीला खूप छान लागते. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.